असं म्हणतात की मैत्रीचं नातं सगळ्या नात्यांपेक्षा सुंदर म्हटलं जातं. आपल्या मित्रासाठी जीवाची बाजी लावणारे मित्र मिळायला देखील भाग्य लागतं. असं भाग्य नाना पाटेकरांना देखील लाभले. विनोदाचा बादशहा असणारे अभिनेते अशोक सराफ आणि मराठीप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीवरही राज्य करणारे अभिनेते नाना पाटेकर एकमेकांचे जवळचे घट्ट मित्र आहेत. नुकताच नानांनी अशोक मामांसोबतचा आणि त्यांच्या मैत्रीचा भावनिक किस्सा सांगितलाय. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहे. नेमका काय आहे तो व्हिडिओ पाहूयात. अशोकची मी काल आठवण सांगितली की अशोक मला वारंवार मला अशोकनी पैशाची मदत केली. म्हणजे आम्ही हमीदाबाईची कोठी करत असताना मला 50 रुपये मिळायचे, अशोकला 250 रुपये मिळायचे. मधल्या वेळात नाटक ज्यावेळी नसायचं त्यावेळी आम्ही पत्ते खेळायचो आणि तो जाणीवपूर्वक माझ्याकडे 5-10 रुपये हरायचा. तर मला कळायचं तो मुद्दाम हरतोय, पण तरीसुद्धा त्या पैशाची गरज होती त्यामुळे मी सुद्धा ते घ्यायचो. आणि एकदा गणपतीला पैसे नव्हते माझ्याकडे आणि तो खर्च फुलांचा सगळा, तर सकाळी 6-6:30 तो फिल्म सिटीला शूटिंगला चालला होता. माटुंग्याच्या घरी खिडकीवर टकटक केलं, माझ्या हातात एक चेक ठेवला, 15,000 बँकेत आहेत, तुला पाहिजे तेवढी अमाऊंट घाल असं म्हणून एक कोरा चेक देऊन गेला होता. मी 3,000 रुपये काढले होते बँकेतून. काही वर्षानंतर त्यांनी कधीच पैसे विचारले नाहीत. काही वर्षानंतर आम्ही दोघं एकाच सिनेमात काम करत होतो सावित्रीमध्ये, त्यावेळी मला पैसे मिळाल्यानंतर मी त्याला ते दिले. तर काय पाटेकर पैसेवाले झाले तुम्ही? अरे म्हटलं पैसेच परत करतोय, वेळ नाही परत करू शकत. अशोक कुठेही असला की मी तिथे आम्ही नाटकाच्या दौऱ्यात त्याचे पाय चेपायचो आणि डोक्याला तेल बिल वाहवायचो, तो मला 5 रुपये द्यायचा. हल्ली भेटला कुठेतरी सुद्धा मी पटकन त्याचे पाय चेपायला, हे नाना गाढवा. नाना आणि मामा म्हणजेच नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांच्यातील मैत्री ही शब्दात सामावणारी नाहीये, कारण रंगभूमीवर पाऊल ठेवल्यापासून एकमेकांच्या पडत्या काळात सोबतपर्यंत ते अगदी सुपरस्टार होईपर्यंत ते कायमच एकमेकांच्या सोबत राहिलेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.